नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळच्या आता लगभग आहेत ना 9 साडे 9 वाजलेत. तर मी आहे घराच्या खालच्या बाजूस. समोर बघताय हा आपला कढीपत्ता. कढीपत्त्याचं झाड आहे. ॲक्च्युली या कढीपत्त्यावरचे आहेत ना, हे जे कढीपत्ता आहे म्हणजे पानं आहेत, पूर्ण गावातले सगळेजण वापरतात. एवढा हा मस्त कढीपत्ता आहे. तर मंडळी, गावाला यावेळेस काही जास्त दिवस राहता आलं नाही. ताई पण सोबत होती, तर लावणीसाठी खास आलेलो. लावणी वगैरे झालेली आहे आणि आत्ता आम्ही पण निघालो आहे मुंबईला. तर मीसुद्धा ही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. मी घेतले थोडी आणि ताईला काढतो थोडी, आणि त्याच्यानंतर मग परत आपल्या शेतावरती जायचं आहे. तिथून थोडी भाजी आणायची आहे, तेरं घ्यायचं आहे, अळू घ्यायचं आहे, असं बरंच काय काय घ्यायचं आहे. कारण गावातून जेव्हा आपण मुंबईला जातो ना, त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या ऑर्गॅनिक असतात त्या आपल्याला मिळतात. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी घेऊन पण जातो, सर्व चाकरमाने घेऊन जातात. तसं मी पण चाललेलो आहे. तर आता कढीपत्ता तर काढून झालं आहे, तर आता मी चाललो जरा शेतावर. शेतावरून भाज्या आणू आणि त्याच्यानंतर मग बाकीची पॅकिंग वगैरे जरा हळूहळू करायची आहे. मुंबईला जेव्हा निघतो ना त्या दिवशी पूर्ण लगबग सुरू असते. लाल माठ आहे आणि चौली आहे. चौली आहे, शेतात पण चवळीच आहे ना. हो, शेतातली आम्ही आणतो तो पण आवर. इकडे पण बघा, ही भाजी आहे पूर्ण आणि ही फुलं आहेत. ही भाजी नाही, त्याला येलो कलरची ही फुलं येतात ना, ती फुलं येतात. इकडं हे अलुवडीचं आहे, अजून ते मोठं होईल चांगलं. हा सुरणाचा कांदा, त्याला ह्याची पण भाजी करतात ना. सुरणवरती आलाय. हा, कांद्याची पण करतात आणि पानाची पण करतात. असं सगळं आहे. इकडे तिरडा पण आलाय गणपतीसाठी खास. हा बघा, चला चौकात चालत जा याच्यावरून. नाही किती ना, म्हणजे आता ते खूप हे होणार. ती केली नाही चांगलं, पण ते पावसातून जरा रिस्की आहे. तर हे ॲक्च्युली सुन्या काकीचं भात आहे. तर अजून लावणी बाकी आहे इकडची. ही बघा, आणि आपली लावणी ॲक्च्युली झाली. आता व्यवस्थित लावणीसाठी आलेलो, त्या खास कारणासाठी. आई म्हणते लावणी केलेल्या भातात पाणी सुकलं मग अजून पाऊस पडेल. नाही असं आहे, कारण भातात बघा इकडे पाणी नाही. सगळ्या भातात ना पाणी नाही आहे, कुठे आहे त्या भातामध्ये आहे. म्हणजे अजून जमीन पाणी खेचते. तर आपण आलो आपल्या शेतामध्ये. लावणीमध्ये भरपूर मजा आली. सकाळी वाटलेलं पाऊस पडेल की नाही, नंतर पाऊस जो काय चालू झाला तो भरमसाठ एकदम. तर इकडे ही चवळीची भाजी आहे. ही चवळीची भाजी आहे, त्यातली तोडून घ्यायची असते ना, तर ढिरी येते ना परत. वरून वरून तोडून घ्यायची, मग त्याला परत ढिरी येते, मग त्याची परत भाजी बनवू शकतो आपण. यात चिबडीन पण आहेत. इथून लावशील ना कुठेतरी या चिबूड किंवा काकडे असते ना ते, म्हणजे जेव्हा आपण पेरतो, भात पेरतो किंवा भाजी वगैरे पेरतो, तेव्हा ते पेरले जातात. आणि त्यानंतर आहेत ना दुसऱ्या ठिकाणी लावल्या जातात. अशा डायरेक्ट लावल्या ते जीव नाही देत ना या. त्यामुळं या काकडे किंवा चिबुडीचे वेल असतात ना, ते दुसऱ्या ठिकाणी उपलून दुसऱ्या ठिकाणी लावतात. तर भाजी घ्यायला आलो आहे, पटापट पटापट भाजी काढूया. लावलंस ना बाबू, होय त्याला चांगली फुटते. तरी पण जगतात. चवलीची भाजी पावसाळ्या बरं राहिलंय. तिला बाबू बी येत जुनावली की बी आले की संपली. अच्छा, तोपर्यंत भाजी खायची. तुसर खायची. ही बघा, भाजी पण घेतलेली आहे. ताई भाजी नेते, मी नाही नेते. सगळीकडे बघा आता धुकं पसरलंय. डोंगरामध्ये तुम्हाला जर दिसत असेल ना, तर तो काय पाऊस नाही आहे, धुकं आहे. सकाळचा ॲक्च्युली गावाकडे पाऊसच पडत नाही. दुपार झाली 12 साडेबारा नंतर पावसाला सुरुवात होते. तोपर्यंत निवांत जे पाणी साचलेलं असतं त्याच्यातून आता शेतकरी आहेत ते लावणी करत आहेत. पॅकिंगची सुरुवात झालेली आहे. ताईने ह्याच्यात बांधलं आहे अळू. अळूचं जे आपण फतफतं खाल्लं ना, ते अळू घेतलं आहे ताईने. तेरं मुंबईला फतफतं करायला. नाही नाही बोलतं, पावसाने हजेरी लावली. मगाशी असं वाटलेलं येणार नाही, कारण धुकं पडलं ना की शक्यतो पाऊस येत नाही. पण पावसाने तर दगा दिला. नशीब लांब नव्हतो गेलो, शेत आमचं जवळच आहे, तिथे भाजी आणायला गेलेलो. आता पूर्ण भिजून गेलो असतो, पटापट पटापट आलो म्हणून ठीक आहे. आले का की नेटवर्क आलं होय काय? गावाला पाऊस आला की ना लाईट असते ना, ते मोबाईलला नेटवर्क असतं.
सगळेच वांदे होऊन जातात. काय खुशाली भेटली ना इकडची तिकडची, मग जरा बरं वाटतं. पाऊस आत्ताच आलाय, गलीला पाणी पण नाही आले बघा, कारण पाऊस वाटतच नव्हता येईल तर अचानक आलं. हे बघा गलीचं पाणी आत्ताच इथपर्यंत पोचलंय. हे बघा इथपर्यंत आलंय, आत्ता असं पुढे पुढे जात आहे, दिसत आहे का असं अचानक पाणी येतं. लाईव्ह डेमो बघा इथे समोर तुम्हाला दिसतोय. आता ह्या इकडे जर कोणी असेल त्याला कळतच नाही एवढं पाणी फोर्सने येत आहे. किती बघा, आता इथला माणूस जर उभा असेल ना, हे बघा पाणी जात आहे कसं. एक अर्ध्या एक मिनिटामध्ये आहे ना इथला माणूस निघूच शकत नाही, एवढं पाणी तिथे होणार. हे बघा लोंड बघितलं कसा जातो पाण्याचा, आणि अशामुळं हे जे अपघात होत आहेत ना सध्या ते अशामुळं होत आहेत. हे बघा आता समजा हा डोहा, या डोहामध्ये कोणतरी या डोहाच्या खाली उभा आहे, त्याला माहितीच नाही वरती पाऊस पडतो आहे आणि पाणी येणार आहे. तो जर इथे उभा राहिला, आता बघा आलं पाणी, त्या डोहाच्या खालचा माणूस काय करणार बघा ना. फक्त अर्धा म्हणजे 10-15 सेकंडची गोष्ट आहे, काहीच करू शकत नाही. त्यामुळं पाण्याच्या ठिकाणी जात आहे तर काळजी घ्या. हे बघा असे लाईव्ह डेमो तुम्हाला बऱ्याच वेळा मी पण दाखवत असतो, आपण मासे पकडत होतो तेव्हा पण असाच सीन झाला होता. मंडळी कसं आहे, फोटो वगैरे काढणं सेल्फी काढणं चांगलं आहे, पण कसं आहे तुमचा फोटो भिंतीवर लागेल एवढे साहस करू नका, त्यामुळे काळजी घ्या, फोटो काय येतच राहतील. तर ॲक्च्युली मी कुठे चाललो आहे आता, तर कृष्णा त्याला सांगितलं तर खरं, काल बोललेलो त्याला बोलता बोलता की उद्या आपल्याला निघायचं आहे, पण झालं आहे असं काल संध्याकाळपासून त्याचा पण फोन नाही लागत आहे. जरा जाऊन येतो, तो पण मला वाटतं शेतावरच असेल. 12 वाजता निघायचं आहे त्याला सांगितलं तर खरं, बघूया त्याला जरा भेटू पण, म्हणजे कसं कन्फर्मेशन चांगली होईल. हो ए काय जेवताय? कृष्णा तर काही घरी नाही आहे, हे कृष्णा त्याचं घर, तर तो आहे खाली, इथून जवळच आहे शेतामध्ये, तर तिकडे त्याची लावणी सुरू आहे. तर इकडे वल म्हणतात, त्या वलामध्ये कृष्णा त्याचं लावणी सुरू आहे. ॲक्च्युली खणूनच लावणी करत आहेत, तर एक नवीन पद्धत नाही, ॲक्च्युली ही पण पारंपरिक पद्धत. खणून पण लावणी करू शकतो, बैलांच्या सहाय्याने नांगराने लावणी करू शकतो, आणि आता आधुनिक म्हणजे ट्रॅक्टर किंवा जो मिनी ट्रेलर तो वापरून पण लावणी केली जाते. ही जी वाट जाते ना ती आपली सपाटास, आणि सपाटास जाण्याअगोदर ही जी भातं दिसतं त्याला वल म्हणतात. तर सपाटास तर आता आपण जात नाही आहे, दादाला इथे जरा भेटू आणि मग घरी जाऊया. घरी पण आवरावर अजून बरीच करायची आहे. इकडची लावणी झाली आहे, वरच्या बाजूची बाकी आहे. शिब्या पण आहे, काय शिब्या हा झालं का नाही, एक झाली काय न्यारीची एक झाली. म्हणजे शेवटी पाता पोचवायला आलो का, एंडिंगची संपली. मग लावणीला मजा येते का नाही, निवलूक बघ तू डायरेक्ट एकदम हाडाचा शेतकरी नाही. काम झालं तर फास्ट केलं काम. अरे काय थंडी लागते का नाही, पाऊस राय, आम्ही काल पावसातच लावली आमची वारी होती. काल दुपारी आलो 4 वाजता खरपाला म्हणी चल जाऊ या गोडा लावू, परंतु नाही आता दाब दुखतोय त्याच्यातच झरवणी आहे काय. हा मूळ आमच्यातच आहे. होय काय, पाणी बघा पूर्ण निवाळ आहे, ॲक्च्युली झऱ्याचं पाणी, झरा कुठं दिसणार नाही आता, मला माहिती नाही कुठं आहे तो, कोपऱ्यात आहे काय. अच्छा वरती. अच्छा अच्छा हा बघा कोपऱ्यात झरा आहे.
कोपऱ्यात असतो. हे निंजा टेक्निक, गावाला पाणी प्यायचे. एवढा झरा आहे बघा, मोठा आहे एकदम. इकडनं पाणी काल ना सगळं चोंबून घेत. बरंच फिरवलं आहेस पाणी मा पूर्ण. तर काल त्या पाण्यात त्याच्यात आम्ही भिजून लावणी केलेली. मी भिजतच 5 तास भिजलो काल, आणि आताचा गार पाणी लागतं रे. पहिल्या पावसातलं बघ होतं, त्यावर एवढं गार नाही लागत. आता चांगला हरला झाला. हे बघा पाणी पूर्ण वरचं जे पाणी आहे ते ह्या साईडून असं जात आहे. म्हणजे कसं खालच्या ज्या मळ्या आहेत तिकडनं लावणी करायला बरं पडतं. लावणीला कसं असं पाणी साचलेलं नाही पाहिजे. आता यातलं पण पाणी अर्धं काढून टाकणार, नंतर मग लावणी करणार ना. कारण हा झऱ्याला काय तुम्ही अडवू शकत नाही, पण पाणी थोडं कमी तर करू शकतो. मग काय करतो माहिती आहे? हां, अगदीच आता लई असलं पाणी ना. हां, बैल असायचं तेव्हा असं. अच्छा, नंतर त्या ह्याच्यापासून एका साईडनं असा असा डायरेक्ट तिकडे हे लावायचं, डायरेक्ट काढून टाकायचं पाणी. हरल्यान वरनं खरे त्याच बाजूला आहेत ना. हा हा, तो वरचं पाट काढायचं आणि तिकडे फिरवायचं. नंतर मग इकडे मोकळी राहते. हा, मग हिकडे झालं की ते पाट बुजून टाकायचं. येतो या नंतर या लोकल सोनूला म्हणलं आपल्या आवाक्यातलं काम झालं यार, टाईम आहे अजून. नाही फोन पण लागत नाही ना, तर म्हटलं सांगून आलेलं बरं. अरे नाही तर नेटवर्कच नाहीत गावामध्ये, का ते BSNL नेटवर्क नाही आहे. नाही लागत, काल पण संध्याकाळी लावत होतो तो, कुठं लागत होता. चला जेवून घ्या, भेटूया 12 वाजता. बाय बाय. तर इकडे बुद्याई पण लावणी करते, मालपांचे बैल आहेत. पाणी आहे काय? आहे ना. दुपारनंतर काय येईल पाऊस? हा, पाऊस तर जोरातच आला ना नंतर. होय, परवा आलो. आता जायचं आहे 12 वाजता. लावणी नव्हती आमची घराजवळची, केलेली काल पावसात नसत्या झाली. तर भागवेंची आहेत थोडी, 2-4 याच करतायत. सगळीकडे शेतकऱ्यांची आता लगबग सुरू आहे. तर या बाजूला आहे सुन्याकाकी, तर इकडे सुन्याकाकी आहे, सकोकाकी, बाकी निलिमा आई आहे, सगळे आहेत. घरी जाता आता सगळ्या नावं देत चाललो आहे. काकीने बैल धरलेत बघा. सुन्याकाकीला अनुभव आहे ना? पाऊस आता दुपारचा चालू झाला काय? हो ना, तरणा म्हणून तो जोरात येतो दुपारनंतर, थंडून टाकतो सगळ्यांना. आहे वरच्या मलीत पाणी आहे, पाणी आहे म्हटलं चिखलीला. नाही ते काय सुक्या सुक्यान लावलेन. होय, मग लांबून घेतलं वा. आता थांबून पण फायदा नाही ना, रोपं लय वरवर मोठी मोठी झाल्यावर मग काय लावणी करायला बरी नाही. आमची लावली काल, होय पावसात नसत्या. ट्रॅक्टर धरला होता मी, होय नेला सणसणत. आम्हाला नाही जमत तो, ते गाडी चालवणारा माणूस आहे ना, बाईक, त्याला तो लगेच जमल. गिअर आहेत ना ते, टर्निंगला जरासा भारी पडतो. होय बरोबर एकदम. बाकी नाव बिव ठेवलेस का नाही त्यांना? काय औषा आणि बाबू? काय औषा कुठला? डाव्या बाजूचा. होय काय औषा आणि बाबू? हा, होय काय मस्त चाललेत. ऍक्च्युली आता जी लावणी असते ना तेव्हा त्यांची जास्त जरा मेहनत, मग जरा आराम भेटेल त्यांना पण. माली दादा बैल झुपले राटाला.
जाऊ दे पटल का शेतिया बनाला बाय बाय येतो लवकरच हां बाय 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 बाय. पाऊस नसतो ना तेव्हा अशी सुक्यान लावणी करायला लागते आणि इकडे बघताय ना ही आहे नाचणी, तर नाचणीतली मधली मधली नाचणी काढली जाईल आणि मग ती दुसऱ्या ठिकाणी आवटली जाईल. अशी दोन्ही प्रकारची शेती आपल्या इथे बघायला मिळते. नाचणी पहिल्यांदा डोंगराळ भागात बरीच करायची, आता जरा नाचणीचं प्रमाण गावाला पण कमी झालं आहे. आणि हे गणपतदादांचं घर आणि तिकडे कृष्णादादाचं घर. चला मंडळी आता जाऊया घरी. कृष्णादाला भेटून झालं आहे, त्याला आठवण येत होतं 12 वाजता निघायचं आहे, तरी म्हटलं एकदा भेटून येतो. तर कृष्णादाला भेटून झालं, उद्या यायला भेटलो, त्याच्यानंतर आता सुन्या काकी पण भेटली. सुन्या काकी पण ॲक्च्युली बैल वगैरे पहिल्यांदा धरायची, तर आज बोललो जरा बैल धर. तिने पण जरा 2-4 तास मारले, त्याच्यानंतर बाबांना भेटलो, मावशीला भेटलो, सगळ्यांना भेटून आता निघालेलो आहे परत घरी. पाऊस मगाशी आलेला पण आता पाऊस जरासा थांबला आहे, पण येईल पाऊस, दुपारनंतर पाऊस येईल, कारण काळे काळे ढग तर आहेत. हे बघा ढगाळ वातावरण आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो. इकडे फणस पडला आत्ताच जस्ट. चला येतो आता. ओके बाय. शेतीचे काम आवरा सावकाश, काळजी घ्या, तुम्ही पण कमी भिजा, पावसात जास्त फिरू नका. आम्ही इथं का फिरू जरा, पण जरा काळजी घेऊन. होय, मला वाटतं सकाळी जाणार होतास तू. नाही आता दिवा गाडी आहे, दिवा गाडीला जायचं. दुपारची 1 वाजताची आहे ना ती. मग कधी भेटणार आता? आता रोहनाला येऊ आणि रोहन बिवन लागतील तेव्हा. चितल्या चितल्या रोहन चुड्या बघूया कधी लागतायत, खबर द्या. मामी येतो आली माणसं. चला मग चल बाय. चल ओके बाय बाय बाय. चला मंडळी आलेलो आता घरी, सगळ्यांना भेटून भेटून आलो. बाकी रिक्षा सांगायची होती, रिक्षा पण सांगून आलं आहे. आता छोटी मोठी काय पॅकिंग करायची, ती पॅकिंग वगैरे करतो आणि मग निघूया. गावाला असल्यावर कसं आहे, खूप भारी वाटतं. आणि निघताना आहे ना सर्वांची भेटीगाठी झाल्या की जरा बरं वाटतं. परत शक्यतो मी तसाही 15-20 दिवसांनी येतो, पण जेव्हा मुंबईला जातो ना तेव्हा मन मानत नाही शेवटी. चला म्हणजे आता घरी आलेलो आहे, पावसाने पण परत सुरुवात केलेली आहे, कारण गावाकडे दुपारनंतर पाऊस येतो आहे. तर आता बाकीचं सगळी काय पॅकिंग वगैरे पटापट करून घेतो आणि मग निघायचं आपल्याला. दुपारी दिवा गाडी पकडायची आपल्याला, सावंतवाडी दिवा पॅसेंजर. 12:50 ऑफिशियल टायमिंग आहे, पण पावसामध्ये ती उशिरा होतेच, पण वेळेत गेलेलं बरं आहे. तर चला मंडळी आतापुरतं तर इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.